शेतकरी मित्रों नमस्कार, मी राम मुखेकर। अपन ही आता आम की घर की बाग बगत आहत। हार्वेस्टिंग जवरपास तैयार ही बाग अपन यठिका बगतो आहोत। आठिका गेले 2 वर्ष अपन य तंत्रज्ञा मध्यम एकमेक जोड़े आहोत। सर्वत महत्व की गोष्ट मजे आज आप ज्या विषया बोलना आहोत ते मजे तण नियंत्रण। आता तण नियंत्रण हा जो विषय है यासाठी शेतकरी तणनाशकाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात वापर हा त्यांच्याकडून होत असतो। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तणनाशकामुळे होणारे जे नुकसान आहे हे तात्पुरते लगेच लक्षात येणारे नसल्यामुळे शेतकरी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात। परंतु बागेचं जे आयुष्य आहे ते तणनाशकांच्या वापराने नक्कीच कमी होतं, याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही। आता आपण ही जी बाग बघत आहात या जमिनीमध्ये आम्ही गेले 10 वर्ष कुठल्याही प्रकारचं तणनाशक वापरलेलं नाही। मग तणाचं नियंत्रण करण्यासाठी आम्हाला विशेष करून बागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समस्या या ठिकाणी जाणवली। आता आपण जर बघत आहात तर हे एवढं मोठं तण या ठिकाणी झालेलं आहे पण त्याचा दुष्परिणाम फळांवरती दिसत नाही, तरी पण त्याचं नियंत्रण करणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। मग त्यासाठी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आणि ब्रश कटर ह्या दोघांचा वापर आम्ही अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी केला आहे। आता सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा फायदा असा होतो की तुम्ही जे खत टाकता रासायनिक खत ते तणांना मिळण्याआधी पीक त्या ठिकाणी उचलून घेतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी जमिनीमध्ये तण ते खत उचलण्या अगोदर त्या ठिकाणी सॉइल चार्जरच्या माध्यमातून एक वेगाने झाड अपटेक करून घेतं। मग दुसरी गोष्ट त्याचबरोबर हे जी तणं आहेत ह्या तणांचं नियंत्रण करण्यासाठी आपण या ठिकाणी जे ब्रश कटरचं तंत्रज्ञान वापरतो ते आपण या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी ब्रश कटर मारण्याचं काम चालू आहे। एकरी साधारणतः पावसाळ्यामध्ये 20-25 दिवसांनी आणि उन्हाळ्यामध्ये साधारणतः 1-2 महिन्यांनी आपण या ठिकाणी त्याचा वापर केला तर आपण अतिशय कमी खर्चामध्ये एकरी साधारणतः 500 ते 600 रुपयामध्ये आपल्याला हे तण अशा प्रकारे नियंत्रित करता येतं। आपण जर पाहिलं तर अतिशय उत्कृष्ट प्रकारे ड्रीपच्या जवळसुद्धा आणि झाडाखाली याचं अतिशय सुंदर नियंत्रण आपल्याला या ठिकाणी करता येतं। त्यांनी हे जे तण आहे या तणाच्या माध्यमातून एक जमिनीला मल्चिंग तयार होतं, खत मिळतं आणि त्याचबरोबर जमिनीचं आरोग्य ह्या ठिकाणी टिकून राहतं। रेस्ट पिरियडमध्ये आपण तुम्ही याची मशागत करू शकता आणि ह्या तणाच्यामुळे आपण उपटून त्याचं खत म्हणून पुन्हा आपदा आपल्या बागेला उपयोग होऊ शकतो। अशा प्रकारे आपण बघत आहोत की आमचं हे पावसाळी भागामधलं हे जे क्षेत्र आहे ह्या भागामध्ये पाऊस जास्त होतो, पावसाळी क्षेत्र असल्यामुळे आदिवासी भागाच्या जवळ आहे, पण तरीसुद्धा या ठिकाणी आपण बघतो की तणाचं उत्कृष्ट नियंत्रण आम्हाला या माध्यमातून सहज शक्य झालं आहे। त्याचबरोबर बागेचं अतिशय सुंदर आरोग्य आणि हेल्थ आपण या ठिकाणी अतिशय कमी खर्चामध्ये माफक रासायनिक खतांमध्ये आपण बघत आहात।